अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक कर्नाटकाच्या हद्दीतील मनगुत्तीकडे निघालेले आहेत। महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटचं गाव असलेल्या हलकरणी गावामध्ये शिवसैनिकांच्या गाड्यांचा ताफा सध्या पोहोचलाय। तर सीमा भागातील मनगुत्ती गावामध्ये कर्नाटक सरकारने काढलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 15 दिवसांमध्ये बसू असं आश्वासन दिलं होतं, मात्र 15 दिवस होऊनही हा पुतळा बसवला नसल्यानं सीमा भागासह कोल्हापूर जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक मनगुत्तीमध्ये जाऊन कर्नाटक सरकारचा निषेध करणार आहे, तर त्यासाठी जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी। शिवसैनिक सीमा भागातील मनगुत्ती गावाच्या दिशेने निघालेले आहेत। मी ज्या गावात आहे त्या गावाचं नाव आहे हलकरणी। महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या सीमेवरचं हे शेवटचं गाव आहे। शेकडो शिवसैनिक या हलकरणी गावात जमलेले आहेत आणि हे आता सीमा भागातील मनगुत्ती गावाकडं कूच करणार आहेत। त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने आश्वासन देऊनही बसवलेला नाही, त्यामुळं हे शिवसैनिक त्या गावात जाऊन कर्नाटक सरकारचा निषेध करणार आहेत। कॅमेरामन सचिन सावंतचं संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर। तर या बातमी संदर्भातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। तुर्तास वळणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे। महाविकास आघाडीतील आमदार नाराज असू नयेत यासाठी आता मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतील असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळे निधी वाटपाचा तोडगा काढला जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय। तर काल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यातील सरकारमधून बाहेर पडावा अशी राहुल गांधी यांची इच्छा नाही, आमचा त्यांच्याशी योग्य संवाद सुरू आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। तर संजय राऊत नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पाहूया। काँग्रेसचे आमदार नाराज आहेत निधी वाटपावरून। निधी वाटपामध्ये असमतोल आहे, सगळ्यांना समान वाटप होणं गरजेचं आहे, कारण 3 पक्षाचं सरकार आहे अशी त्यांनी एक भूमिका मांडली आणि ती मला असं वाटतं त्यांची भूमिका योग्य आहे असं नाही। आणि मला असं वाटतं की ह्या विषयावरती याआधी बाळासाहेब थोरात असतील, अशोकराव चव्हाण असतील, ह्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। एका चर्चेच्या वेळेला मी सुद्धा तिथे होतो। काँग्रेस पक्षामध्ये किंवा अन्य पक्षामध्ये आमदारांनी नाराज असू नये आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यातून मार्ग काढतील। राहुल गांधी आणि आमचा चांगला संवाद चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक जे आघाडी सरकार जे आम्ही चालवतो आहोत उद्धव ठाकरे याच्या नेतृत्वाखाली, ती चालवण्यामागची कारणंसुद्धा काँग्रेसच्या मंत्र्यांना माहिती आहेत। त्याच्यामुळे राहुल गांधी हे सरकार चालावं उत्तम प्रकारे या मताचे आहे। आपापल्या मतदारसंघाची कामं रेटून देण्यासाठी त्यांना एक ताकद लागते आणि ती सरकार वेळोवेळी देत असतं, पण गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनामुळे थोडंसं इतर क्षेत्रातल्या कामांना गती मिळाली नाही हे सत्य।